आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, तुझ्या मनात जे काही आहे ते बोलू शकतेस तू माझ्याशी. म्हणजे मला असं वाटतं तुला या सगळ्याचा त्रास होतोय. तुझ्यावर आपल्या घरची जबाबदारी आहे म्हणून तू हे सगळं सहन करते, स्वतःला थांबवते, हो ना? काही तू बोलू शकतेस माझ्याशी. हर्षदा अग, असं काही नाहीये. हे सगळे ना तुझ्या मनाचे खेळ आहेत बघ. आणि घरची जबाबदारी आहे म्हणून मी सगळं सहन करते, स्वतःला थांबवते, हे असले विचार मनातून काढून टाक. पण असं काही नाही. अग, पण विघ्नेश नाही आला अजून. नाही, त्याला उशीर होणार आहे घरी यायला. का? नाही माहित. अगं, तो रूम बघायला गेलाय. बघू, 2-3 दिवसात ते फायनल होईल, मग जाऊ आम्ही. एवढी काय घाई आहे? मी बोलू का विघ्नेशशी? नाही अगं. जेवण तयार आहे, जेवायला या. हो आई, आलो. वाढायला घे, मी सुचित्राला बोलवून आणले. ती पण चिडली होती मग अशी. बर. सुचित्रा, कुठे गेली? सुचित्रा, सुचित्रा, कुठे गेली असेल? फोन पण स्विच ऑफ लागतोय. एवढ्या रात्री कोणालाही न सांगता कुठे गेली? निघते मी. ए, निघते काय? थांब ना थोडा वेळ. थांब ना काय शहाण्या, तू मुलगी असतास ना तर तुला समजलं. आम्हाला घरी उत्तर द्यावी लागतात बाबा. मग दे उत्तर. हे तेवढं तर तू माझ्यासाठी नक्की करशील. करशील ना? उगाच लाडी गोडी लावू नकोस. हा, हो का? तसही घरी न सांगता आली मी तुला भेटायला. हो का? पण तू इथे का आलीस? आताच सांगितलं ना मी तुला भेटायला आले. चूक, एकदम चूक. म्हणजे तू इथे आलीस कारण? कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे. आहे ना प्रेम? यस. आई, सुचित्रा कुठे आहे ग? कुठे म्हणजे? तिच्या खोलीतच असेल. आई, सुचित्रा तिच्या खोलीत नाहीये. काय? खोलीत नाहीये? अगो, तू नीट बघितलं नसशील. अगं, नीटच बघितलंय मी, ती खरंच नाहीये. मी एक फोन करून बघू का तिला? मी फोन करून बघितला, तिला लागत नाहीये फोन. अशी न सांगता कुठे गेली असेल पोर? Thank you.
राजा आपण काही चुकीचं करत नाही होत ना रे का बघ ना यार मी गिरीजाशी एवढं सगळं वागतोय त्याचं वाईट वाटतंय मला अरे काय तुला कशाला वाईट वाटतंय अरे तुला वाईट कशासाठी वाटतंय उलट तू तर खुश असायला हवा अरे आपला प्लॅन वर्क होतोय बाबा बरोबर आहे तुमचा आपला प्लॅन वर्क होतोय पण मी जे काय वागतो ना गिरीजाशी त्याने तिला त्रास होतो आणि ते मला सहन होत नाही करावं लागेल विक्रांत सहन करावं लागेल मला एक सांग गिरीजा तुला तुझ्या आयुष्यात बायको म्हणून हवी आहे का नकोय हवी आहे बाबा पण तिला कळायला हवं ना तिने आधी स्वतःच्या मनाला सांगायला हवं की तिचं माझ्यावर प्रेम आहे सांगेल सांगेल सगळं सांगेल मी म्हणतो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे काय अरे आपल्या या प्लॅनला साक्षात देवाचा सुद्धा सपोर्ट आहे कसं काय अज्ञान रे अज्ञान मला एक सांगा ज्या दिवशी आपल्याकडे मंगळसूत्राचा विधी झाला होता तेव्हा काय घडलं होतं शेवटी काय घडलं होतं मंगळसूत्राला दोघांचे हात लागले होते एक हात तुझा होता दुसरा हात गिरीजाचा अरे हो अरे हो आणि आता उष्टी हळद रेशमाला नाही लागली कोणाला लागली गिरीजाला अरे हो हे म्हणजे लक्षातच नाही आलं तुझ्या बऱ्याच गोष्टी उशीराच लक्षात येतात काठी ठेवली होती मी एक मिनिट फालतू गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं फालतूच आहे एक मुद्दा काय आहे मुद्दा काय जेव्हापासून तू गिरीजाला इग्नोर करायला लागलायस ना तेव्हापासून तिला त्रास व्हायला लागलाय म्हणजे चेहऱ्यावरून ती दाखवत नाहीये तसं पण तिच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसतंय हो मी पाहिलंय तू तिच्या डोळ्यात कशाला बघितलंस अरे तुझ्याविषयी असलेलं प्रेम तिच्या डोळ्यात पाहिलंय हे बघ याचा अर्थ एवढाच होतो की आपण करेक्ट लाईन वर आहोत अशाच प्रकारे विक्रांत तुझी सगळी लाईन क्लिअर होणार आहे बाबा कारण हीच लाईन क्लिअर जर आधी व्हायला हवी होती असं नाही वाटत व्हायला हवी होती रे काय करणार मला आयडिया जरा उशिरा सुचली अज्ञान हो अज्ञान हे मारतात तुम्ही आयडिया सुचली एक लक्षात ठेवा अजून आपली लढाई संपलेली नाहीये कारण अजून आपला विजय झालेला नाहीये वाह काका वाह ये होई ना बात आपका जज्बा और आपका हौसला तारीफ है काबिल काय काबिल है तारीफ हसत जाओ काका